आता बातमी आहे पुण्याची. पुणे पालिकेनं थेट हेलिकॉप्टर खरेदीचा निर्णय घेतलाय. तर पुण्यात दरवर्षी अभिरूप सभा घेण्यात येते आणि या सभेमध्ये चकित करणारे ठराव मंजूर होतात. तर पुणे पालिकेच्या वर्धापन दिनाचं औचित्य साधत या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि हे करताना उलटा पुलटा हे सूत्र वापरण्यात आलं. म्हणजेच महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांची भूमिका निभावली आणि यामध्ये अधिकारी पदाधिकारी बनले. तर या सूत्रानुसार आयुक्त कुणाल कुमार यांनी महापौरांची तर महापौर मुक्ता टिळक यांनी आयुक्तांची धुरा सांभाळली. शिवाय पत्रकारांनी विरोधी पक्षाची भूमिका निभावली आणि अनेक नगरसेवकांना बोलताना पत्रकार कक्षाकडे पाहून बोलायची सवय आहे. त्यामुळे अशा सभासदांसाठी वरच्या बाजूला बसणाऱ्या पत्रकारांकडे पाहण्यासाठी महापालिकेनं हेलिकॉप्टर खरेदी करावं असा ठराव मांडण्यात आला आणि एकमतानं तो मंजूरही झालाय. तर इतकंच नाही तर यावेळी दोन्ही घटकांचं बुद्धिचातुर्य आणि त्यातून निर्माण होणाऱ्या विनोदानं उपस्थितांचं जबरदस्त मनोरंजनही झालं. ही उलटापुलटा गेली अनेक वर्ष ही सभा चालली आहे आणि त्याच्यामध्ये खेळीमेळीच्या वातावरणामध्ये महापालिकेचं कामकाज चालावं असा याच्या मागचा उद्देश आहे. त्याच्यात कुठलाही सिरियस असा मॅटर नाही.